स्वागत आहे तुमचं यश्राध्यूट्यूब चॅनेलमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे की कॉलेज कधी चालू होणार आहेत स्पॉट राऊंड नेमके कधी होणार आहे आणि जेव्हा राऊंड होणार आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे आणि अजून एक सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की लॅपटॉप मी घेऊ का नको मी माझे काही पर्सनल सजेशन सा तुम्हाला सांगणार आहे त्यावरून तुम्ही नक्कीच ठरवू शकता की लॅपटॉप तुम्ही घेतला पाहिजे की नाही फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला लॅपटॉपची किती गरज पडणार आहे आणि आजच्या घडीला तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असाच मिनिंगफुल कंटेंट या चॅनेलवर तुम्हाला भेटत राहणार आहे सगळ्यात पहिले थोडंसं डिस्कशन करूया आपण लॅपटॉप बद्दल आणि बद्दल स्पॉट बद्दल लक्षात घ्या जे स्पॉट राऊंड आहेत हे तुमच्या रिपोर्टिंग नंतर होणार आहेत आज पण रिपोर्टिंग आहे उद्या पण रिपोर्टिंग आहे या दोन दिवसाच्या रिपोर्टिंग झाल्यानंतर तुमचे स्पॉट राऊंड चालू होणार आहे ठीक आहे सो बऱ्याचशा कॉलेजेसने अग त्यांच्या स्पॉट राऊंडचे नोटिफिकेशन ऑलरेडी दिलेले आहेत जसं की सीओ पीने नोटिफिकेशन लेटेस्ट दिलेलं आहे त्याच्यानंतर व्ही आय टीने सुद्धा जे महत्वाचे स्पॉट्स असतात ते व्ही आय टीमध्ये खूप मोठा स्पॉट राऊंड होतो सो व्ही आय टीने सुद्धा त्यांचे स्पॉट राऊंडचे नोटिफिकेशन दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये मी व्ही आय टीच्या स्पॉट राऊंडच्या रजिस्ट्रेशनची लिंक देतोय दहा तारखेच्या ज्यांना इंटरेस्टेड आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि स्पॉट राऊंडला तुम्हाला तिथे उभे राहायचं आहे आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दादा हे स्पॉट राउंड जेव्हा होणार आहेत तेव्हा माझ्या ॲडमिशनचं काय तुमचं जे ॲडमिशन आहे तुम्ही नऊ तारखेच्या जिथे कुठे रिपोर्ट केलेला आहे ते तुमचं राहणार आहे जर स्पॉटमध्ये तुमचं ॲडमिशन कुठे झालं तर तुम्ही तो ॲडमिशन इकडून तिकडे ट्रान्सफर करू शकता दॅट इज तुम्ही तुमचं जुनं ॲडमिशन कॅन्सल करून तिकडे जाऊ शकता तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुमची फीज तुम्हाला पूर्णपणे वापस मिळणार आहे फक्त त्या मोमेंटला तुम्हाला तिकडे वेगळी फीज भरावी लागेल त्याच्यानंतर तुम्ही या कॉलेजकडून तुमचा जो काही रिफंड आहे तो तुम्ही घेऊ शकता कॉलेजेस त्याच्यामध्ये काहीही पैसे कट करणार आहेत तर हे झालं स्पॉट्रॉन बद्दल येणाऱ्या काळामध्ये अजून आपण एक व्हिडिओज काय लागत असतील तर नक्की आपण त्याच्याबद्दल अपडेट व्हिडिओ मी बनवत राहणार आहे <coughs> आता जसेच कॉलेजेस चालू झालेत प्रत्येकाच्या चा मनामध्ये मिशन बद्दल पण बरेचसे डाऊट्स आहेत मिशन बद्दल मी ऑलरेडी एक गुगल फॉर्म रिलीज केलेला आहे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की ज्यांना ज्यांना रुममेट्स पाहिजेत त्यांनी तो गुगल फॉर्म भरायचा आहे आमची ग्रुप्स बनवण्याची प्रोसेस चालू आहे मे बी येत्या एक दोन दिवसामध्ये ती कम्युनिटी क्रिएट करून आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजचे वेगवेगळे ग्रुप बनवतोय आणि लवकरच त्याप्रमाणे तुम्हाला तिथे तुम्ही एकामेकाशी बोलून तुम्ही एकामेकाशी कनेक्ट नक्कीच करू शकणार आहेत आणि लवकरच बऱ्याचशा मुलांची रिक्वेस्ट होती की दादा कोडिंग कोर्स डेमो लेक्चर्स हवायचे एक दोन तरी पहिले लेक्चर्स आमच्यासाठी अपलोड करत मेबी युट्यूबवर किंवा ऍपवर जेणेकरून आम्ही ते बघून आम्हाला लक्ष देईल की आपलं सिंक होत आहे ना का नाही मी प्लॅन करतोय किती मुलं इंटरेस्टेड आहेत आता डेमो लेक्चर आम्हाला बघायचं आहे जेणेकरून आम्हाला एनरोल करायची इच्छा आहे पण थोडंसं डेमो लेक्चर बघितल्यावर सिंक होऊ शकू का नाही समजेल किंवा माझं शिकवणं तुम्हाला समजेल का नाही हे तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच डेमो लेक्चर आपण पोस्ट करूया कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा की डेमो लेक्चर त्या अकॉर्डिंगली आपण नक्कीच डेमो लेक्चर लवकरच पोस्ट करण्याचं काहीतरी प्लॅन बनवूया आता राहिला विषय लॅपटॉपचा एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला माझं सजेशन सांगतो आज तुम्ही लॅपटॉप घेणार आहात नक्कीच घेणार आहात पण येणारा एका वर्षाचा विचार करूया आत्ता सप्टेंबर महिना चालू आहे ठीक आहे म्हणजे तुमचे कॉलेजेस म्हणून या सप्टेंबर एंडला चालू होतं पंधराला चालू होतो पहिले पंधरा दिवस इकडे तिकडेच ओके ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे तुमच्याकडे चार पाच महिने आहेत ओके फार महिने पण नाहीत की तुमच्याकडे पहिली तुमची सेमिस्टरची एक्झाम येणार आहे बरोबर आहे आणि जेव्हा तुम्ही ओव्हरऑल विचार करताना लक्षात घ्या फर्स्ट इयर थोडंसं डिफिकल्ट असतं का डिफिकल्ट असतं अभ्यासक्रमाच्या हिशोबाने नाही आपण आत्तापर्यंत जे अभ्यास करत होतो तो, तो वेगळा होता फर्स्ट इयरमध्ये जे अभ्यास करायचा तो पूर्णपणे वेगळा आहे ओके okay. कारण लक्षात घ्या आतापर्यंत तुम्हाला सवय काय पूर्ण वर्ष तुमच्याकडे आहे पाच सब्जेक्ट तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला एकदाच त्याचा पेपर द्यायचा आहे आणि फेल होणं हे एवढं काही तिकडे क्रिटिकल नव्हतं कारण पास होणं एवढं म्हणजे अवघड नव्हतं इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा साठ मुलं असतात त्याच्यातलं आपण जेव्हा युनिव्हर्सिटीचा रिझल्ट बघतो 50 मुले कोनता कोनता 50 मुले तो फिफ्टी पर्सेंट मुलं कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये त्यांचा बॅकलॉग असतो आणि फिफ्टी पर्सेंट मुलं ऑल क्लिअर असतात जर मी फिफ्टी जास्त म्हणते फॉर्टी पर्सेंट मुलंच क्लिअर असतात त्याचं कारण काय असतं माहिती का लक्षात येत नाही ती जी ऍक्सेप्टन्स असते तेवढी झालेली नसते त्याचं कारण समजून घ्या तुम्ही आतापर्यंत जिथे होता तुम्ही अकरावी दहावी बारावी हे सगळं जे केलं इथे तुम्हाला स्पून फिडिंग होती तिथे तुम्हाला शिकवलं जात होतं इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक एक करून समजवली जात होती आता काय माहितीये का त्या टीचर्सही चूक म्हणता येणार नाही त्या टीचर्सकडे एवढे एवढे मोठे मोठे बुक्स आहेत ओके तुम्ही फिजिक्स बुक बघा एवढे आहे शंभर दोनशे पाण्याचा आहे केमिस्ट्रीचं दोनशे चारशे पाण्याचा आहे आणि प्रत्येक बुक एवढे मोठे मोठे आहे एक एक टॉपिक एवढा मोठा आहे आणि त्यांच्याकडे तेवढा टाइमच नाही आहे सो एक्झाम्पल पकडा की जानेवारी मध्ये जर तुमचा फर्स्ट सेमेस्टरची एक्झाम आहे आपल्याकडे चार ते पाच महिने आहेत करेक्ट चार महिन्यामध्ये अख्खा सेमिस्टर जो सहा महिन्यात शिकवणं एक्सपेक्टेड आहे ते टीचर्स कसे शिकवणार आहेत त्याच्यामध्ये पी एस आले त्याच्यामध्ये सुट्ट्या आल्या त्याच्यामध्ये इव्हेंट्स आले सगळं आलं सो so, बेसिकली एखाद्या टीचरला फक्त नव्वद दिवस मिळत आहेत ठीक आहे नव्वद दिवस सुद्धा मी जास्त म्हणे नव्वद दिवसामध्ये त्याला एक सेमिस्टरचं अख्खं बुक शिकवायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये एक्झाम्स वगैरे सगळं आले मग मला सांगाय पॉसिबल आहे का नाहीये सो टीचर्स काय करणार आहेत पहिला युनिट एखाद्या वेळेस इझिली तुम्हाला थोडंसं समजेल असं शिकवतील आणि नंतर नंतर ते फास्ट फास्ट शिकवायला लागणार किंवा बऱ्याचदा असं होईल की पाचवन सेवा जो लास्ट तुमचे युनिट्स असतात ते तुम्हाला शिकवले सुद्धा जाणार नाहीत आणि मी एखादं कॉलेज म्हणून नाही मी प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला म्हणेन म्हणजे काय की इथून पुढे तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाताय तर तुम्ही स्पून फिडिंग हा प्रकार समजून संपून टाका म्हणजे तुम्ही हा विचार करू नका की कर? कॉलेजेस आम्हाला शिकवतील कॉलेजेस आम्हाला कळवेल व कॉलेजेसमधून आम्ही शिकू आणि मग आम्ही अभ्यास जाऊन पेपर लिहू असं होत नसतं कोणतंही ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही जाताय आता आता ग्रॅज्युएशन मध्ये एखादे पीपीटीज असतील त्या पीपीटीजमध्ये ते टीचर्स येऊन शिकवणार काही टीचर्स खूप चांगले भेटतील तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये लक्षात आहे तुमचे पाच सब्जेक्ट पर सेमिस्टर आहे दोन टीचर्स एकदम छान भेटतील की ज्यांचं तुम्हाला समजेल सगळं व्यवस्थित लिंक राहील आणि त्या टीचर्सशी तुमचा बेस चांगला बसेल सिंग कॉल तुम्ही पण तीन टीचर्सचं तुम्हाला काहीच समजणार नाही कोणतंही कॉलेज तुम्ही काढा मग ते कोणते सब्जेक्ट असतील त्याच्यावर डिपेंड करेल बट कोण काहीच समजणार आहे त्यांचं तुम्हाला म्हणजे काय मला सांगायचं काय की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे खूप म्हणजे खूप त्याचं कारण समजून घ्या जेव्हा तुम तुम्ही प्लेसमेंटसाठी जाणार आहेत नक्कीच समजून घ्या तुमचा जो ऑल क्लिअर असणं खूप गरजेचं आहे कारण कंपनीज नक्की विचारलं जातं प्रत्येक कंपनीमध्ये मला मी जेव्हा इंटरव्ह्यूजमध्ये तेव्हा विचारलं होतं की बाबा तुझा फर्स्ट इयरचा पॉईंटर काय सेकंड इयरचा काय कधी बॅकलॉग तुझा होता का सो बऱ्याचशा कंपनीज बॅकलॉग असणाऱ्या मुलांना सुद्धा करत नाहीत पण त्याच्यामुळे आपलं फर्स्ट इयर एकतर हे सगळं आपल्यासाठी नवीन आहे हे एन्व्हायमेंट नवीन आहे येणारा हा सगळा ग्रॅज्युएशनचा पार्ट टाइम कोणी स्पून फिटिंग तुम्हाला करणार नाहीये त्याच्यामुळे येणारे सहा ते सात महिने तुम्हाला कंटिन्युअस अभ्यास करायचा आहे भरपूर तुमच्या मागे काम असणार आहे दिवस कदा कधी चालू होईल आणि कधी संपेल हे तुमच्या लक्षात येणार नाहीये आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जे लॅपटॉप घ्यायचं म्हणताय फार काही कामी येणार नाहीये सो माझं सजेशन पर्सनल मी तुम्हाला सांगतो लॅपटॉप घेणे योग्य आहे का योग्य घेतला पाहिजे लागणार आहे का लागणार आहे थर्ड इयर सेकंड इयर नंतर तुम्ही घेतला पाहिजे पण आजच्या घडीला एक लक्षात घ्या आत्ताच्या घडीला तुमचे पालक आत्ता लक्ष द्या आतापर्यंत काय होतं तुमच्या कॉलेजच्या फीस दहा पंधरा वीस होते आता काय झालं अचानक कॉलेजची फीस लाख लाख दीड लाख अशा फीस आहेत किती नाही म्हणलं तर साठ साठ सत्तर सत्तर हजार फीस आहेत तुमचा राहायचा खर्च साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार म्हणजे प्रत्येक पालक किती नाही म्हणलं तरी दीड लाख ते दोन लाखाच्या आसपास तो इन्व्हेस्ट करतोय किंवा त्याला महिना तुम्हाला पुन्हा पाच दहा हजार अजून पाठवायचे सो त्या पालकांवर किती लोड येईल अजून तुमचा पन्नास साठ हजाराचा लॅपटॉप म्हणल्यावर सो या गोष्टीचा आजच्या व्हिडिओला तुम्ही विचार केला पाहिजे येणारे सहा महिने आपल्या अशाही अभ्यासात जाणार आहेत असंही तुम्हाला लॅपटॉपमध्ये मी दादा आता कोडिंगच करतो कोडिंग तर आता कोर्स चालू आहे मुलं मोबाईलवर पण करतायत जी मुलं एनरोल्ड आहेत त्यांना तुम्ही विचारा मोबाईलवर कोडिंग करतायत मग असं काही आहे का की आता एकदम तेवढी हाय लेवल कोडिंग तुम्ही पहिल्या दहा दिवसातच करणार आहे नाही बाळांना ज्यांच्याकडे आहे बघा मी कोणासाठी सांगतोय जे मिडल क्लासमधून बिलॉंग करतात बाळांना आपण आपल्या घरच्यांचा विचार केला पाहिजे जे बघा जे बॉन अंबानी आहेत त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्याकडे खूप पैसे त्यांना काही कधी घ्यायचं काय उद्याही घ्यायचं आहे आजही घ्यायचं आहे तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम पण ज्यांची आपली आपली नॉर्मल परिस्थिती असं नाही म्हणता येणार की बाबा आपल्याकडे खूप पैसे आहेत आणि बाबा की खूप आपले बँकमध्ये अकाउंटमध्ये पैसे पडून गोष्ट वेगळी आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आता पुण्यामध्ये येत आहे दर महिना घरच्यांना तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत तुमच्या कॉलेजेसच्या फीस त्यांना पे करायच्या आहेत तुमच्या हॉस्टेल मेस भरपूर गोष्टी त्यांच्या मागे आहेत आणि त्यांना पुन्हा तुमचं घर तिकडे आहे सो या सगळ्या गोष्टीमधून आपण थोडासा आत्ताच्या घडीला पॉज घेतला पाहिजे आत्ताच्या वेळेला ऍडजस्ट केलं पाहिजे मी तुम्हाला सांगू एवढं लॅपटॉपचं सा काम पण तुम्हाला फर्स्ट सेमेस्टरला पडणार नाही पहिली गोष्ट तुम्हाला वेळ भेटणार नाही तुम्हाला हे तुमचे जे पाच सब्जेक्ट्स आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे एक प्रोग्रामिंगचा सब्जेक्ट्स नक्की तुम्हाला असणार आहे एक प्रोग्रामिंगचं सी प्रोग्रामिंग पुण्यामध्ये सगळीकडे सी प्रोग्रामिंग आहे ते तर आता मी शिकवतोय मोबाईलवर पण तुम्ही करू शकता त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला काही लॅपटॉप घ्यायची गरज नाहीये सो so, माझं सजेशन काय असेल लक्षात घ्या स्वतःच्या जीवावर तुम्ही लॅपटॉप घेऊ शकता किंवा स्वतः एक प्राऊड फीलिंगने लॅपटॉप घेऊ शकता कसं मी तुम्हाला सांगतो फर्स्ट सेमिस्टर ऑल क्लिअर करा ठीक आहे आणि मग घरच्यांना लॅपटॉप मागा आज काय आहे तुम्ही जायच्या आधीच लॅपटॉप मागताय घरच्यांना करेक्ट की मला पप्पा मम्मी लॅपटॉप हवाय मी काय म्हणतो फर्स्ट सेमिस्टर घरच्यांना ऑल क्लिअर करून दाखवा आणि मग प्राऊडली लॅपटॉप घ्या तुम्ही घरच्यांकडून लक्षात आलं सो स्वतःसाठी एक मिशन ठेवा की मला काय करायचं माझं जे फर्स्ट सेमिस्टर आहे जे काय माझे पाच सब्जेक्ट आहेत ते मी ऑल क्लिअर करणार आहे मी माझा चांगला पॉइंटर आणणार आहे आणि एक लक्षात घ्या ही नवीन सुरुवात आहे काही नाही मागं तुमचा काय रिझल्ट होता तुम्हाला मागं एक पर्सेंट आहे तेही मुलं ऑल क्लिअर होतात आणि ज्यांना नाईन्टी नाईन आहेत ते मुलांचे मुला बॅकलॉग लागतात इथून पुढे तुम्ही काय अभ्यास करणार आहेत कसं तुम्ही जाणार आहेत त्याच्यावर या सगळ्या गोष्टी आहेत सो असा विचार करू नका की दादा मी या कॉलेजला आहे मग माझं कसं असं काही नाही आहे तुम्हाला असे मी कित्येक उदाहरण दाखवू शकतो ज्यांना मध्ये दहा पर्सेंट आहेत पण ती मुलं आज ऑल क्लिअर आहेत आणि मी नाईन्टी नाईन पर्सेंटची मुलं दाखवतो जे बॅकलॉगमध्ये मध्ये टीचा रिझल्ट तुम्ही कधी जाऊन बघा ते मुलं बॅकलॉग असतो पीएचसीटी मध्ये जाणारी बिलो आहेत का नाईंटी एट बिलो इव्हन नाहीत तर सुद्धा तिथे बॅकलॉग का लागतंय आणि मी ॲव्हरेज कॉलेजेस दाखवतो जिथे सिक्स्टी सेव्हन्टी थर्टी पर्सेंटेजची सुद्धा मुलं ऑल क्लिअर आहेत त्याचं कारण हे की ती मुलं मेहनत करतायत सो त्याचा काही विषय येणार नाही की तुम्ही जर इथून मेहनत घेतली तर काही प्रॉब्लेम येणार नाही सो प्रत्येकाने मिशन काय ठेवा की लक्षात घ्या लॅपटॉप घ्यायचा आहे शंभर टक्के आपल्याला घ्यायचा आहे आजच्या घडीला तुमच्या घरच्यांना कॉलेजची फीस आत्ताच मे ते भरत असतील आता भरणार आहे तुमच्या हॉस्टेलचे पैसे भरायचे मेसचे पैसे भरायचे त्यांच्यावर सुद्धा एकदम आत्ता लोड आलेला आहे तर थोडंसं थांबून फर्स्ट सेमिस्टर झाल्यानंतर फर्स्ट सेमिस्टर किंवा फर्स्ट इयर नंतर नक्की तुम्ही एक छानसा लॅपटॉप घ्या तेव्हा वाटलंच मी गाईड करेन कोणता घ्यायचा काय करायचा बट आत्ताच्या घडीला तुम्ही काय केलं पाहिजे सध्या स्वतःसाठी एक मिशन ठेवा की मला फर्स्ट इयर ऑल क्लिअर करायचंय किमान फर्स्ट सेमिस्टर तरी फर्स्ट सेमिस्टर मी ऑल क्लिअर केलं रे केलं केलर मग मी शंभर टक्के लॅपटॉप घेणार आहे आणि घरच्यां तुम्ही प्राऊडली लॅपटॉप घेऊ शकता लक्षात आता काय की ते एक पर्टन झाल्यासारखे फर्स्ट सेमिस्टर ऑल क्लिअर झालं तर घरचे सुद्धा आनंदाने तुम्हाला लॅपटॉप देतील आणि तुम्ही सुद्धा प्राऊडली म्हणाल की ते तुमचं एक रिवॉर्ड आहे ओके तुम्ही मेहनत घेतली त्याच्यासाठी तुम्ही गोष्टी केल्या त्याच्यासाठी आणि तेव्हा जर तुम्ही लॅपटॉप घेत असाल तर ते प्रिशियस गिफ्ट आहे घरच्यांसाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा सो so, या वेळेने तुम्ही विचार केला पाहिजे फर्स्ट सेमिस्टरला आता तुम्हाला तुमचे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तुमच्या मागे भरपूर प्रॉब्लेम्स असणार आहेत इव्हन मग तुम्हाला वेळ भेटणार नाही मी तुम्हाला सांगतो कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या फर्स्ट इयर हे खूप स्ट्रिक्ट असतं फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा असतो सगळ्या गोष्टी नवीन असतात पाच पाच सब्जेक्ट तुम्ही कधी अभ्यास केलेले नसतात तुमच्या आता कॉलेजेस शाळेत जायची बसायची सुद्धा जसं आपण ऑलमोस्ट सगळं आता ऑनलाईन ऑनलाईन झाल्यामुळे सवय पण नाही की आठ आठ तास तुम्ही त्या कॉलेजेसमध्ये बसाल या सगळ्यानंतर तुम्हाला पुन्हा वेळ काढून अभ्यास करायचा आहे त्यामुळे लॅपटॉपचा असा काही फार विशेष उपयोग होणार नाहीये मला माहिती आहे कित्येक जणांच्या मनामध्ये गेमिंग लॅपटॉप घ्यायचा आहे आणि तिथे जाऊन दादा आता काय कोणी बघणार नाही तर तिथे मी गेमिंग घेऊन गेमिंग करून मी काय आपलं गेम वगैरे खेळत बसू शकतो हे तुम्ही म्हणताय पण तुम्हाला वेळच भेटणार नाही लक्षात घ्या आणि जर तुम्ही गेम खेळत बसलं तर शंभर टक्के फर्स्ट इयर तुमचं बॅकलॉग राहणार आहे त्याच्यापेक्षा मी काय सजेस्ट करेन की जर लॅपटॉप नसेलच तर गेम खेळायचा विषयच नाही तुम्हाला डिस्ट्रॅक्शन व्हायचा विषयच नाही आणि फर्स्ट इयरमध्ये तुम्ही फर्स्ट सेमिस्टर एकदा क्लिअर करून दाखवा तुम्हालाही अनुभव येतो हो अभ्यास कसा करायचा पास कसं व्हायचं मग तुम्ही तुमचं सिरियस होता ट्रॅकवर राहता आणि मग शंभर टक्के तुम्ही लॅपटॉप घ्या ओके सो आय होप आता तुमच्या लक्षात आलं असेल की फर्स्ट इयर किती इम्पॉर्टंट आहे तुमच्या प्लेसमेंट पॉईंट ऑफ व्यूने सुद्धा फर्स्ट इयर खूप इम्पॉर्टंट आहे आणि एकदा तुमच्या लक्षात आलं अभ्यास कसा करायचा कसं पेपर द्यायचा कसा पेपर न्यायचा पास कसं व्हायचं मग तुमच्यासाठी इंजिनिअरिंग खूप सोपी आहे सो so त्यासाठी पहिलं वर्ष पहिलं सेमेस्टर खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्याकडे जास्त करून लक्ष द्या असंही तुम्हाला वेळ भेटणार नाही आहे सो गेमिंग वगैरे या गोष्टीतून बाहेर या फर्स्ट इयर ऑल क्लिअर करून स्वतःच्या पद्धतीने रिवॉर्ड म्हणून लॅपटॉप घ्या त्याचा मला जास्त आनंद असेल सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा की तुम्ही याच्यावर काय विचार करताय काय प्लॅन तुम्ही केलाय मला नक्की कळवायला विसरू नका